गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड थर्ड इयत्ता तिसरी, आजचा आपला सब्जेक्ट आहे ईव्हीएस। आपण ईव्हीएसमध्ये 6 लेसन कंप्लीट झालेले आहे, त्याच्यामध्ये आता आपला 7th लेसन अवर विलेज अवर सिटी। विलेज VILLAGE विलेज, विलेज म्हणजे गाव। CITY सिटी म्हणजे काय? शहर। आता गाव आणि सिटीमध्ये काय फरक असतो किंवा त्याच्याबद्दल आपण इथे माहिती बघणार आहोत। आता हे पिक्चर बघा, हे पिक्चर कशाचं आहे? गावाचं। प्रत्येकाला गाव माहिती असतं। काय असतं बरं गावात? गावातली घरे कशी असतात? कौलांची अशी घरे असतात, मोठ्या प्रमाणात तिथं झाडी असतात। गावामध्ये मंदिर असतं, नदी, तलाव, पाणी, म्हणजे जे आपल्याला पाणी लागतं त्यासाठी नदी आणि तलाव असतात। गावामध्ये लोक प्रवासासाठी कशाचा उपयोग करतात? बसचा वापर करतात। तसंच गावाच्या मध्यभागी झाड असतं, त्याखाली पार असतं, तिथे लहान मुलं खेळतात, वयस्कर माणसं बसून गप्पा करतात, एकमेकांचं दुःख सुख ते जाणून घेतात। त्याच्यानंतर हा काय आहे बघा, दवाखाना, प्रायमरी हेल्थ सेंटर वडगाव। म्हणजे काय? आपलं हॉस्पिटल, शहरामध्ये जे हॉस्पिटल असतं, दवाखाना असतो, तो गावी कसं असतं अशा पद्धतीने दवाखाना असतो। त्याच्यानंतर अशा पद्धतीने स्त्रिया भाजी विकायला बसलेल्या असतात, हे त्यांचं काय असतं? भाजी मार्केट। शेतामध्ये जो काय त्यांचा भाजीपाला त्यांच्या शेतामध्ये तयार होतो तो घेऊन इथं ते विकायला बसतात। वाहतुकीची साधने काय असतात? बैलगाडी। बैलगाडीचा उपयोग ते काय करतात? वाहतूक म्हणून करतात। त्याच्यानंतर काही फिरस्ती लोक असतात, भाजी विकणारे, मासे विकणारे, हे अशा पद्धतीने ते डोक्यावर टोपली घेऊन ते फिरतात। त्यानंतर इथं गावामध्ये काही व्यवसाय चालतात, जसं आता कुंभारदादा इथं मडके बनवून राहिलेले आहे। प्रत्येकाच्या घरी काय असतात? शेळी, मेंढी, बघा इथं बकऱ्या दिसतात, इथं गाय बैल बांधलेले आहेत, इथं कोंबड्या आहेत। म्हणजे प्रत्येकाच्या घरी कुठलं ना कुठलं पाळीव प्राणी असतात, कोंबड्या, बकऱ्या, गाय, बैल, म्हैस, यांचा उपयोग ते करतात। त्यामुळे दूध मिळतं, त्यापासून अंडी मिळतात आणि त्याचा उपयोग आपण खाण्यासाठी करतो। अशा पद्धतीचं काय असतं? गाव असतं। आणि ह्या गावाची माहिती आपल्या तुम्हा सर्व मुलांना माहितीच आहे। त्याच्यानंतर गावामध्ये अजून काय असतं महत्त्वाचं त्यांचा व्यवसाय असतो, तो म्हणजे काय? शेती करणे। गावातील खूप सारे लोक काय करतात? शेतीचा व्यवसाय करतात आणि त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होत असतो। आता हे गाव बघितलं, आता इकडे काय आहे? शहर। आता गावाचे घरे कसे होते? एक मजली होती, कौलार होती, पण इथली घरं कशी आहेत? अनेक मजली घरं आहेत, सिमेंटची, पक्की, काँक्रीटची ही घरे आहेत, बरोबर। शहरातली घरे कशी असतात? अनेक मजली असतात, सिमेंट काँक्रीटपासून बनवलेली मजबूत अशी घरे असतात। तसंच तिथं काय असतात? पक्के असे रस्ते असतात, तिथे वाहने कसं? चारचाकी, मोटारगाडी, बस, टू व्हीलर, ही तिथली काय असतात? वाहने असतात। त्याच्यानंतर मोठमोठं हॉस्पिटल बघा, त्या हॉस्पिटल म्हणजे सगळ्या प्रकारची व्यवस्था असते, चर्च असतात इथे। त्याच्यानंतर सिटी मॉल, म्हणजे इथे सगळ्या प्रकारच्या वस्तू तुम्हाला मिळतात, लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन असतात। अशा पद्धतीचं आता शहरी भागात माणसं पॅन्ट शर्ट घालतात, बाया सलवार कुर्ता, साडी घालतात। हा आपल्याला काय दिसतो? इथं दोन ठिकाणचा फरक दिसतो, शहर आणि सिटी। आता त्यावर आधारित काही प्रश्न आहे ते आपण बघू। दिस पिक्चर शोज अ विलेज अँड अ सिटी। हे पिक्चर कशाचं आहे? विलेज आणि सिटीचं काय आहे पिक्चर आहे। स्टडी द पिक्चर केअरफुली। काय करायचं आहे? आपण त्याचा काळजीपूर्वक काय करायचं आहे? अभ्यास करायचा आहे, काळजीपूर्वक या दोन चित्रांना बघायचं आहे। लर्न अबाउट द डिफरन्स बिटवीन अ सिटी अँड अ विलेज बेस्ड ऑन द फॉलोईंग पॉइंट्स। काय सांगितलेलं आहे की डिफरन्स म्हणजे फरक सिटी आणि विलेजमध्ये, खालील गोष्टींच्या आधारे आपल्याला काय त्यांच्यामधला फरक समजून घ्यायचा आहे। आता पहिलं, हाऊसेस,
हाउसेस म्हणजे काय घर कसे असतात बरं घर आपण बघितले खेड्यातली घरं कसे असतात एक मजली असतात तर शहरातली घरे कसे असतात अनेक मजली असतात बिल्डिंग असतात तिथे त्याच्यानंतर ड्रेस म्हणजे पोशाख ड्रेस म्हणजे काय पोशाख पोशाख कसा असतो बरं इथल्या स्त्रिया काय घालतात नऊवारी साडी त्याला लुगडं म्हणतात पुरुष मंडळी खाली धोतर वरपंचा सदरा टोपी अशा पद्धतीचा त्यांचा काय असतो पेहराव असतो तर शहरी भागामध्ये काय घालतात शर्ट पॅन्ट टाय बाया सलवार कुर्ता साडी घालतात हा आपल्याला काय दिसतो यांच्यामध्ये फरक दिसतो नंतर मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट वाहतुकीची साधनं आपण बघितली इकडे काय बैलगाडी तर इकडे काय आहे टू व्हीलर फोर व्हीलरचा वापर केला जातो इंडस्ट्री इंडस्ट्री म्हणजे काय उद्योग आता व्हिलेजचा मुख्य उद्योग काय असतो शेती तर शहरी भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने असतात फॅसिलिटीज म्हणजे काय सुविधा फॅसिलिटीज एफ ए सी आय एल आय टी आय ई एस फॅसिलिटीज म्हणजे काय सुविधा सुविधामध्ये फरक पडतो खेड्यातील रस्ते कसे असतात कच्चे असतात शहरी भागातले रस्ते कसे असतात पक्के असतात मुलांना खेळण्यासाठी गार्डन असतं मोठमोठे हॉस्पिटल असतात तर या फॅसिलिटीजमध्ये काय पडतो फरक पडतो तर अशा पद्धतीने आपल्याला गाव आणि शहर इथला आपण काय बघितलेला आहे डिफरन्स बघितलेला आहे आता पुढचं बघा कॅन यू टेल तर इथं पिक्चर दिलेलं आहे अम्ब्रेला म्हणजे छत्री नंतर हे काय आपलं कॅबेज पत्ताकोबी नंतर ॲपल सफरचंद नंतर फ्लावर म्हणजे फुलकोबी नंतर इथे एक शर्ट दिलेलं आहे आणि खाली काय दिलेले आहे सायकलचं पिक्चर आहे तर ह्यावर आधारित काही क्वेश्चन दिलेले आहे इथं विच ऑफ द थिंग्स इन दिस पिक्चर आर प्रोड्यूस ऑन अ फार्म आता इथं जे पिक्चर दिलेले आहे आपल्याला सिक्स त्या पिक्चरमधल्या कोणत्या वस्तू फार्म म्हणजे शेत एफ ए आर एम फार्म म्हणजे शेत शेतामधून आपल्याला कोणकोणत्या वस्तू मिळतात तर आपल्याला पानकोबी सफरचंद आणि फ्लावर ह्या गोष्टी आपल्याला शेतातून मिळतात नंतर वेअर एल्स कॅन दीज थिंग्स बी ऑब्टेन ह्या गोष्टी आपल्याला अजून कुठे मिळू शकतात बरं तर ह्या गोष्टी आपल्याला बाजारात मिळतात ना जर शेतातून नाही मिळत आपण भाजी मार्केटमधून जाऊन सुद्धा ह्या गोष्टी आपण घेऊ शकतो ह्या गोष्टी आपण दुकानातून मिळवू शकतो नंतर विच आर्टिकल इन द पिक्चर आर प्रोड्यूस इन अ फॅक्टरी फॅक्टरी म्हणजे काय कारखान्यामध्ये ह्या सहा वस्तूपैकी कोणत्या वस्तू होतात बरं तर कारखान्यामध्ये अम्ब्रेला तयार होते त्यानंतर हा शर्ट तयार होतो आणि ही बायसकलसुद्धा कारखान्यामध्ये तयार होते वेअर एल्स कॅन यू फाईंड दीज आर्टिकल ह्या गोष्टी तुम्हाला अजून कुठे मिळतील तर आपल्याला ह्या गोष्टी दुकानातून मिळू शकतील फॉर व्हॉट पर्पोज डू वी नीड दीज थिंग आता ह्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता का असते नीड म्हणजे काय आवश्यकता गरज ह्या सगळ्या वस्तूंची आपल्याला गरज का असते बरं तर सिंपल आहे ना की ह्या गोष्टी आपल्याला रोजच्या दैनंदिन व्यवहारात लागतात जसं की आता आपण पत्ताकोबी झालं फुलकोबी झालं याची भाजीसाठी उपयोग करतो फळ आपण खातो किंवा आजारी लोकांना त्याचा ज्यूस बनवून देतो लहान मुलं खातात खाण्यासाठी उपयोग होतो छत्रीचा उपयोग पावसापासून रक्षण करण्यासाठी होतो कपडे पण आपण ऊन वारा पाऊस ह्यापासून संरक्षणासाठी घालतो आणि सायकलचा उपयोग आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी करतो म्हणजेच काय आपल्याला ह्या दैनंदिन जीवनामध्ये ह्या गोष्टी आवश्यक तर स्टुडंट बघा आपण काय बघितलं लेसन नंबर 7 अवर व्हिलेज अवर सिटी ह्यातला आपण पहिला पार्ट बघितला तर त्यावर आधारित काही कठीण शब्द आहे ते मी वाचून दाखवते ते तुम्ही पाठ करायचे इव्हीएचे रोज मी तुम्हाला शब्द देते आहे ते लिहायचे बरं आपली लवकरच आता शाळा चालू होणार आहे तर मी सगळं हे चेक करेन तुमचे शब्द पाठ घेईल
त्याच्यानंतर सध्या एक्सरसाइज वगैरे सगळं चेक केलं जाईल. त्यामुळे आता कंटाळा करू नका आणि अभ्यासाला लागा. तर चिल्ड्रेन बघा, पहिला वर्ड काय, ओ यू आर, अवर. अवर म्हणजे आमचे किंवा आमचा किंवा आमची. अवर म्हणजे आमचा, आमची, आमचे. त्यानंतर दुसरा वर्ड काय, विलेज. मी कशी वाचते तिकडे तुम्ही लक्ष द्यायचं. व्ही आय डबल एल ए जी ई, विलेज. व्ही आय डबल एल इथपर्यंत थांबायचं, नंतर ए जी ई, विलेज म्हणजे गाव. सी आय टी वाय, सिटी. सिटी म्हणजे काय, शहर. जसं की विलेज म्हणजे तुम्ही ज्या गावामध्ये राहता ते गाव, त्यानंतर आपलं सिटी तुमचं काय येईल, शहर, गाव, जिल्हा काय येईल, तर आपलं धुळे काय येईल, सिटीमध्ये मोडलं जाईल. आणि तुम्ही राहता ते गावामध्ये, बरोबर. तर गावाला इंग्लिशमध्ये विलेज म्हणतात आणि शहराला इंग्लिशमध्ये सिटी म्हणतात. आपण राहतो ते घर त्याला काय म्हणतात, बरोबर, हाऊस. एच ओ यू एस ई, हाऊस. हाऊस म्हणजे घर. नंतर पोशाख, म्हणजे तुम्ही जे कपडे घालता त्यांना आपण काय म्हणतो, पोशाख. त्याला काय म्हणतात, ड्रेस. डी आर ई डबल एस, ड्रेस. ड्रेस हा वर्ड तुम्हाला माहिती असेल, पण त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, पोशाख. ड्रेस म्हणजे पोशाख. त्यानंतर फॅक्टरी. फॅक्टरी म्हणजे काय, कारखाना. एफ ए सी टी ओ आर वाय, फॅक्टरी म्हणजे कारखाना. जी एल ए डबल एस, ग्लास. ग्लास म्हणजे इतर वेळी आपण पेला म्हणतो, पण ह्या लेसनमध्ये ग्लास म्हणजे काच ह्या अर्थाने आलेला आहे. आर यू आर ए एल, रुरल. म्हणजे काय, शहरी भाग. शहरामध्ये जे लोक राहतात किंवा शहर, त्याला काय म्हणतात, रुरल. अर्बन, अर्बन म्हणजे ग्रामीण, म्हणजे गावाकडे राहणारी. यू आर बी ए एन, अर्बन म्हणजे ग्रामीण. नंतर अर्लियर म्हणजे पूर्वी. ई ए आर एल आय ई आर, अर्लियर म्हणजे पूर्वी. पूर्वी शब्द बघा कसा लिहिता, शब्द हे लिहायचे, पाठ करायचे, त्याच्यामुळं काय होतं, तुमच्या मराठीचा पण लिहिण्याचा सराव होतो आणि हिंदीचा पण सराव होतो. तसंच मराठीची बाराकडे लिहून बघायची रोज एकदा. त्यानंतर ए बी सी डी, मोठी लिपी, लहान लिपी, रोज एकदा लिहायची. त्याच्यानंतर मी मराठी आणि इंग्लिशमध्ये म्हणजे व्हिडिओ कसे आपण मराठीची बाराकडे इंग्लिशमध्ये कसे करता, हे सुद्धा मी व्हिडिओ पाठवलेले आहे. तेसुद्धा तुम्ही काय करायचे, वारंवार बघायचे, जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग स्पेलिंग तयार करण्यासाठी, पाठांतर करण्यासाठी होऊ शकतो. तर मुलांनो, हे सगळं तुम्ही करायचं. आर ई डी यू सी आर एन जी, रिड्युसिंग, म्हणजे कमी होत आहे. शब्द मोठा आहे, त्याचा मराठी अर्थही मोठा आहे. रेड्युसिंग म्हणजे कमी होत आहे. नंतर मीन्स, एम ई ए एन एस, मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. याच्यामध्ये दोन शब्द ॲड झालेले आहेत, टी आर ए एन एस, ट्रान्स, पी ओ आर टी, पोर्ट. मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतुकीची साधने. मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतुकीची साधने. ट्रान्सपोर्ट, टी आर ए एन एस पी ओ आर टी, ट्रान्सपोर्ट. दोन वर्ड ॲड झालेले आहे. आय एन व्ही ई एन टी, इन्व्हेंट म्हणजे शोध. जी डबल ओ डी एस, गुड्स म्हणजे माल. इथे वेळी आपण मुलांना वगैरे म्हणतो, गुड्स, छान काम केलं बा असं, पण इथे अर्थ गुड्सचा काय आहे, माल. गुड्स म्हणजे माल. ॲटो मोबाईल म्हणजे काय, मोटार. ॲटो, ए यू टी ओ, ॲटो मोबाईल. एम ओ बी आय एल ई एस, ॲटो मोबाईल्स म्हणजे मोटारी. एफ ए एस टी ई आर, फास्टर. फास्टर म्हणजे वेगाने. बी यू डबल एल ओ सी के एस, ब्लॉक्स म्हणजे
बैल ई एल ई पी एच एन टी एलिफंट म्हणजे हत्ती सी ए एम ई एल कॅमल म्हणजे उंट एच ओ आर एस ई हॉर्स हॉर्स म्हणजे घोडा डी ओ एन के वाय डॉंक म्हणजे गाढव अशा पद्धतीने पहिल्या पाठवरचे कठीण शब्द मी तुम्हाला इथं वाचून दाखवलेले आहे तुम्ही वहीत लिहायचं आणि पाठ करायचं हा काय तुमचा आजचा होमवर्क.